मैं प्रियंका आपको लेक सिटी थाने में ले आई हूँ. थाने इज नॉट ओनली अ ब्यूटीफुल बट ऑल्सो अ परफेक्ट रोल मॉडल फॉर ग्रोथ एंड डेवलपमेंट स्पेशली इन द रियल स्टेट फील्ड. ताकि आप बना सके थाने शहर को अपना घर, हम ले आए हैं आपको MCHI थाने प्रॉपर्टी एग्जीबिशन. स्टॉल पे यस आप गेस कर रहे होंगे प्रॉपर्टी एग्जीबिशन में एंटी करप्शन ब्यूरो का स्टॉल. यस इसीलिए मैं इस स्टॉल पे आई हूँ और हम बात करेंगे स्टॉल ओनर से. हेलो मैम, वेलकम टू स्पिन टीवी. आप प्लीज अपना इंट्रोडक्शन हमारे व्यूअर्स को. माझं नाव ममता लॉरेंस डिसूजा, मी पोलीस उपाधीक्षक एंटी करप्शन ब्युरो ठाणे. हा स्टॉल जो आहे आम्हाला जे सुरेश गुटका म्हणून आहेत आणि परमार म्हणून आहेत साहेब, त्यांनी हा स्टॉल आम्हाला इकडे फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. महाराष्ट्रात अँटी करप्शन ब्युरोचे जे महासंचालक आहेत प्रवीण दीक्षित साहेब आणि ठाण्याचे पोलीस अधीक्षक साहेब जे आहेत दत्तात्रय कराळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा स्टॉल लावलेला आहे. हा इन्फॉर्मेटिव्ह स्टॉल आहे. बऱ्याच नागरिकांना अँटी करप्शन ब्युरोबाबत फारशी माहिती नसते किंवा नेमकं कुठे जायचं, शासकीय नोकर जर का कोणी शासकीय फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल शासकीय कामाकरता तर नेमकं कुठे जायचं आणि काय करायचं या गोष्टींचं नॉलेज नसतं. तर तो त्या उद्देशाने आम्ही या प्रॉपर्टी सेलमध्ये हा स्टॉल लावलेला आहे. हा इन्फॉर्मेटिव्ह स्टॉल आहे. इथे अँटी करप्शन ब्युरोचे टोल फ्री नंबर 1064 आम्ही जास्त करून प्रपोगंडा करत आहोत. तसेच आमचे जे वेबसाईट्स आहेत, आमचे ईमेल IDs जे आहेत, त्याचे आम्ही हँडबिल्स वाटत आहोत आणि याच्यातून आम्ही लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवू इच्छितो की एखादा शासकीय नोकर त्याच्या शासकीय कामासाठी शासकीय फी व्यतिरिक्त लाचेची मागणी जर करत असेल तर त्यांनी नक्की आमच्याकडे यावं आणि आम्ही त्यांचं काम फ्री ऑफ कॉस्ट करतो. त्यांना आम्ही प्रॉपर गाईडलाईन देण्यासाठी हा स्टॉल ओपन केलेला आहे. आमचे काही हँडबिल्स आहेत, काही गाईडलाईन्स आहेत, माझे अधिकारी कर्मचारी आहेत, हे लोक त्यांना 16, 17, 18, 19 या 4 दिवसांमध्ये आम्ही त्यांना हा इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा स्टॉल ठेवलेला आहे. मॅम मला जरा हे सांगा की हे अँटी करप्शन ब्युरोचा काय प्रोसेस आहे. वन, हाऊ दे कॅन इंट्रोड्यूस देमसेल्फ टू यू अँड हाऊ दे कॅन नो कम अप विथ देअर प्रॉब्लेम्स टू यू. अँटी करप्शन ब्युरोमध्ये सर्वसाधारण 3 प्रकारे कारवाई होते. जर कुणाची काही तक्रार असेल तर निनावी अर्जाने जरी आपण तक्रार दिली तर त्या निनावी अर्जाची पण दखल घेतली जाते. परंतु त्याच्यात जर तक्रारी असतील, त्या प्रॉपर्टी संदर्भातील जर असतील किंवा करप्शनबद्दलची असेल, क्रिमिनल मिसकंडक्ट संदर्भात, त्याची आम्ही चौकशी करतो. प्राथमिक चौकशी केल्यानंतर जर त्याच्यात आढळून आलं की खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे तर आम्ही संबंधितांवरती कारवाई करतो. दुसरी गोष्ट, जर कोणी सरकारी कर्मचाऱ्यांनी एखादी काम करण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केली असेल तर त्या लाचेच्या मागणी संदर्भात संबंधिताची तक्रार नोंदवली जाते आणि त्याने हजर केलेल्या लाचेच्या रकमेना पावडर लावून आम्ही ती नंतर कारवाई करतो. त्याची पडताळणी केली जाते, तो सरकारी कर्मचारी खरोखर पैसे मागतो आहे किंवा काय, याबाबत खात्री केल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करतो. कितने केसेस आपने ऐसे सॉल्व किए अब तक? आत्तापर्यंत 2014 महाराष्ट्रात 1245 ट्रॅप झालेले आहेत आणि मोर दॅन 1300 पीपल आर अरेस्ट अंडर द अँटी करप्शन ब्युरो. Amish Shah, I am the CEO of Versatile Housing. Versatile Housing in this exhibition is showcasing is one of the flagship projects which is named Versatile Valley. Versatile Valley is a project wherein lifestyle is meeting the nature. We have 14 towers of 19 floors each and we have a natural lake of 14 acres in front of our project. So this is offering a concept of a lake view for all our customers. The project highlights are obviously the lake, it is in front of it. We are offering a 10 feet 3 inches ceiling height which gives a great ambience to the end user. We are providing a jogging track, we are providing landscape gardens, various themed gardens for residents of the Versatile Valley. All in all, this is a very great project. I really
थैंक ईच वन ऑफ यू, यू आर डूइंग अ ग्रेट जॉब। आप अपने जो इन्वेस्टर्स हैं, जो आपके एंड यूजर्स हैं, जो टीवी पे देखते हैं, उन सबको बहुत ही अच्छी जानकारी घर बैठे दे सकते हैं, कौन से प्रोजेक्ट है, इतने सारे प्रोजेक्ट्स में से विच आर द बेस्ट प्रोजेक्ट्स, कस्टमर्स को घर बैठ के जानकारी उनको पहुँच रही है, तो इससे बेहतर कोई और जरिया नहीं है कस्टमर्स के लिए इन्फॉर्मेशन पाने का। नमस्कार, मैं संदेश कदम, खारेगाव पार्थिव नगर जो प्रोजेक्ट है 9 रेवारा हिल, या 9 रेवारा हिल मध्ये वैशिष्ट्य बिल्डिंग जी अशी आहेत की आपण पहिल्यांदा ठाण्यामध्ये 20 फ्लोअरचे जिम, 22 फ्लोअरचे स्विमिंग पूल आणि टेरेसवर जॉगिंग ट्रॅक अशी आपली 3 वैशिष्ट्ये आपण देत आहोत। तसेच ग्राउंड प्लस 3 माळ्यापर्यंत आपण रोटरी पार्किंग या लोकांना प्रोव्हाइड करत आहोत। तसं हे जे चॅनल आहे, स्पिन चॅनल आहे, या स्पिन चॅनलमुळे प्रत्येक लोकांना घरोघरी हे चॅनल पोचतं आहे आणि या प्रॉपर्टीजबद्दल बरेच काही त्यांना लोकांना माहिती देत आहेत। तर ह्या चॅनलला माझ्यातर्फे शुभेच्छा। Raj, and he's sharing some of his experience of MCHI exhibition. Hello sir, welcome to Spin TV. Thoda aap bata sakte hain hamare darshakon ko ki ye exhibition kitne baar hota hai aur yahan pe visitors ko kis tarah ka fayda hota hai? Ye 14th exhibition hai MCHI mein aur aaj hamara yahan pe Bhiwandi ke upar एक सेमिनार है, भिवंडी सूटेबल फॉर अफोर्डेबल हाउसिंग। आज थाना में सिटी में आपको मोर देन 90 लाख रुपीज़ का फ्लैट्स है, बट भिवंडी जो है थाना से नियर एडजॉइनिंग जो सिटी है, जो 4 से 5 किलोमीटर पे है, और वहाँ पे हम लोग अफोर्डेबल हाउसिंग 1 BHK 500-550 स्क्वायर फीट के फ्लैट अराउंड 20 लाख से लेके अप टू 25 लाख तक पीपल्स को प्रोवाइड करते हैं। मन में क्वेश्चन आता है, व्हेन यू से अफोर्डेबल हाउसिंग इन द रेंज ऑफ 20-25 लाख, तो सर क्या आप वहाँ पे कनेक्टिविटी, इंफ्रास्ट्रक्चर, ये सब चीज़ों का भी ध्यान रखते हैं? यस मैडम, हमारा जो भिवंडी है, बेसिकली भिवंडी जो है वो कॉरपोरेशन के अंदर है, हमारे पास इंफ्रास्ट्रक्चर वेल डेवलप में है, और सबसे बड़ी बात ये कि हमारा भिवंडी जो सिटी है उसके पास जो वाटर है सप्लाई वो सरप्लस है हमारे पास, तो हमारे बाकी अदर देन लाइट्स हैं, पावर्स का जो है वो फ्रेंचाइज है टोरेंटो, जिसका जिसकी वजह से हमको काफ़ी बेनिफिट मिलता है, विदाउट डिसकनेक्ट 24 आवर ये पावर्स हमारे पास है। सेकंड, जो भिवंडी के सराउंडिंग का जो एरिया है वो MMRDA रीजन में गया हुआ है, और MMRDA का लास्ट वीक में ही CM ने उसके ऊपर इम्प्लीमेंटेशन के लिए सिग्नेचर्स किए हुए हैं, तो भिवंडी और थाना के बीच का जो सराउंडिंग हमारा एरिया है उसको भी MMRDA ने कवर किया हुआ है, और MMRDA एक अथॉरिटी है जो डायरेक्ट CM के कनेक्टेड है, CM इज़ द चेयरमैन ऑफ दिस MMRDA, तो हम लोगों को होप है कि इस नई गवर्नमेंट जो है वो काफ़ी हमको अच्छा पैकेज देगी, जिससे हमारा जो बाकी का जो इंफ्रास्ट्रक्चर है उसको हम लोग डेवलप करने की कोशिश करेंगे। सो हाउ इज़ दिस भिवंडी इमर्जिंग एज अ सिटी, क्या वो उस रफ्तार से ग्रो हो रही है जिस रफ्तार से मुंबई या थाने या फिर अदर आउटस्कर्ट्स एरिया डेवलप हो रही है? देखिए मैडम, भिवंडी काफ़ी डेवलपमेंट हो रहा है, बट भिवंडी में सिर्फ एक प्रॉब्लम है कि रेलवे की जो कनेक्टिविटी है वो प्रॉपर नहीं होने की वजह से भिवंडी हमेशा अदर्स लोगों से कटा रहा, क्योंकि भिवंडी हमेशा एक सेल्फ सस्टेंट सिटी है, मैनचेस्टर कहलाया जाता है टेक्सटाइल्स के लिए, और सबसे बड़ी बात यहाँ पे सराउंडिंग में वेयर हाउस का एशिया लेवल का सबसे बड़ा हब है, जो अदर्स देन सिटीज़ जो है भिवंडी के नियर बाय बॉम्बे और आपके थाना और अदर जो पूरा इंडिया की कनेक्टिविटी है, इसको जो सप्लाई जो चैन है वो सारा काम जो है वह भिवंडी से होता है। भिवंडी में हर मल्टीनेशनल कंपनी के अपने अपने वेयर हाउसेज है, आप चाहे वो ईमेल शॉपिंग से जाइए या ऑटोमोबाइल सेक्टर्स में जाइए, कहीं पर भी जाइए, वहाँ पर हर कंपनीज के वहाँ पर वेयर हाउसेज हैं, और जो वो लोग वहाँ से सप्लाई, अब एक मॉल है, बिग बाजार है, साइपर सिटी है, उसका मटेरियल, उसका स्टोरेज कहाँ है? भिवंडी में। अभी हम बात करेंगे मिस्टर पिंटू कुमावत जी से, हु इज द प्रेसिडेंट ऑफ बिल्डर एसोसिएशन ऑफ भिवंडी। हेलो सर, वेलकम टू स्पिन टीवी। जैसे कि आप बिल्डर एसोसिएशन के प्रेसिडेंट हैं, तो किस तरह का आप स्कीम्स या ऑफर्स लेके आए? देखो मैं आपको बताऊँ, भिवंडी अफोर्डेबल हाउसिंग सोसाइटी के नाम से और भिवंडी अफोर्डेबल घर के लिए मानी जाती है, और मैं आपको वो जानकारी देता हूँ कि टाइम्स प्रॉपर्टी के अंदर कल भी मेरा ऐड है और आज भी हमारा महाराष्ट्र प्रॉपर्टी में आया है। 27 लेक के अंदर हम लोग रजिस्ट्रेशन और पार्किंग फ्री के साथ में हम लोगों को फ्लैट दे रहे हैं, जो कि थाना से 1-8 किलोमीटर दूरी के ऊपर अपना प्रोजेक्ट चालू है, पूरे कॉरपोरेशन लिमिट में है, और टोटली एम्यूनिटी जो आपके जो प्रीमियम प्रोजेक्ट रहते हैं उनकी जो एम्यूनिटीज है वो सब एम्यूनिटी के साथ में हम आपको प्रोवाइड करा रहे हैं। We'll be right back.
CHI एग्जीबिशन फॉर भिवंडी सूटेबल फॉर अफोर्डेबल हाउसिंग के सेमिनार में आए हुए सभी गेस्ट का भिवंडी बिल्डर्स एंड डेवलपर्स एसोसिएशन की तरफ से मैं वेलकम करता हूं। A very good evening to all of you, dignitaries on the dais, Karmat, Khasdar Saab, Kapil Patil Saab, Amche Ladke Amdar, Rupesh Patre Saab, Dynamic MLA Mahesh Chawle Saab, President MCHI, General Secretary Sachin Miranji, Standing Committee Chairman Prashant Lal Saab, President Bhiwandi Builder City, Developers Association Pintu Kumar ji ki ya sharakade lok apla drushtikon badlun bagat hote parantu magcha varshi pasun ya mcha ani kridai ani exhibition je bharavla teva pasun bhiwandi sharacha naav he aplya kalyan thane yancha ranget yeun baslela ahe भिवंडीच्या स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार रुपेशजी म्हात्रे, महेशजी चौगुले, असोसिएशनचे अध्यक्ष पिंटू कुमावत, फाउंडर अध्यक्ष माझे मित्र मुकेशजी सावला, नगर रचनाकार श्री राव, उपाध्यक्ष कृष्णा गाजंगी, श्री सचिन मिरानी, सल्लागार एक कोणाकोणाचे सल्लागार आहेत शोधायला लागेल, के धुराज स्थायी समितीचे सभापती प्रशांत लाड, उपस्थित बंधू आणि भगिनीं, काही दिवसापासून असं वाटायला लागलंय की महाराष्ट्र बदलायला लागलाय आणि आता तुमचं हे बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की भिवंडी बदलायला लागलेली आहे आणि भिवंडी बदलायला लागली मी याच्यासाठी सांगतोय की ह्यापूर्वी भिवंडीचा कोणी बिल्डर भेटला किंवा इंजिनियर भेटला की तो असंच सांगायचा की जोपर्यंत ठाण्याचे बिल्डर मुंबईचे बिल्डर भिवंडीत येत नाही तोपर्यंत भिवंडी सुधारणार नाही। आता मुंबईचे आले आणि ठाण्याचेही आले, भिवंडी आता सुधरायला हरकत नाही, पण तरीही आपला सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्याच्याशिवाय भिवंडी काही सुधारणार नाही। मी आता एक स्टॉल बघितला, त्या स्टॉलवरच मला एक ठिकाणी अनधिकृत स्टॉल दिसलाच, मला असं वाटतं की आता हे बंद केलं पाहिजे। तुम्ही जोपर्यंत हे अनधिकृत सगळं चालू ठेवणार तोपर्यंत तुमच्या अधिकृत मालाला कोणी विकत घ्यायला येणार नाही। मुंब्रा आणि भिवंडी यांचा सत्यानाश झालाय तो निव्वळ ह्याच्यामुळेच।